दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट थ्री लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। गेल्या काही दिवसांपासून ड्रग प्रकरणी माजी महापौरांचं नाव येत असल्याने याविषयी आज माजी महापौर विनायक पांडे यांनी खुलासा करून मी दोषी नाही, माझा काहीही संबंध नाही, कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे अशी माहिती दिली आहे। पाहूयात ही संपूर्ण बातमी। नमस्कार, मी किशोर बेलसरे, 9 न्यूजमध्ये आपलं स्वागत। आपण आत्ता आहोत माजी महापौर विनायकजी पांडे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये। ही पत्रकार परिषद विशेष करून आपण हा जो काल पुणे पोलिसांनी ड्रग्सच्या विषयात जो अभिजित दुसाने याला संशयित आरोपी म्हणून अटक केली, मात्र त्याच्याबरोबरचा हा जो फोटो आहे ऋतुराज पांडे आणि आकाश रोहिते याचा देखील फोटो हा एका दैनिकामध्ये छापून आला। या दैनिकामध्ये छापून आल्यामुळे ही बदनामी झाल्याचा आरोप आपल्याबरोबर जे विनायकजी पांडे माजी महापौर आहेत ते सांगतील। काय विषय आहे नेमका, हा जो फोटो पेपरला छापून आला आपण काय सांगाल? आज सकाळी जेव्हा उठलो आणि वर्तमान पेपर वाचत असताना आपला महानगर हा हे वर्तमानपत्र हातात घेतलं आणि हातात घेतल्यानंतर माझ्या मुलाचा फोटो आणि त्याबरोबर असं ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील असं ह्या फोटोमध्ये दर्शवण्यात आलं आणि खऱ्या अर्थाने मनाला संताप झाला का हे कसं काय घडलं। तर जेव्हा मी त्याला विचारलं, म्हटलं अरे हा फोटो कसला आहे रे, त्यांनी सांगितलं 12 सप्टेंबर 2019 रात्री 10:14 मानवनी फोटो का मानव फुले यांनी फोटो काढलेला आहे, सेल्फी फोटो काढलेला आहे आणि हा फोटो गणपतीच्या मिरवणुकीतला आहे। आपण बघितलं असेल गणपतीची मिरवणूक असेल, शिवजयंती असेल, गणेश आपला रंगपंचमी असेल, नवरात्र असेल, नाशिक शहरातील असंख्य लोक पांडे परिवारावर प्रेम करतात आणि त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने आमच्या मिरवणुकीमध्ये असतात आणि हा फोटो त्या मिरवणुकीत काढला गेलेला आहे। आणि जो ड्रग्स माफिया ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील हा दर्शवला गेला, खऱ्या अर्थाने तो भूषण पाटील नसून तो आकाश रोहिते याचा फोटो आहे आणि कुठेतरी राजकीय बदनामी करून राजकीय षडयंत्र रचून कुठेतरी पांडे कुटुंबाला राजकारणातनं संपवायचं असं या वर्तमानपत्राचं षडयंत्र चालू आहे। म्हणून आमच्या कुटुंबाची निश्चितपणे ह्या वर्तमानपत्राने बदनामी केलेली आहे। उद्या ह्या पत्रकावर अब्रुनुकसानीचा दावा आणि फौजदारी दाखल करणार। गेल्या काही दिवसापासून आपण जे म्हटले मग पत्रकार परिषदेमध्ये, काही दिवसापासून माजी महापौर जे नाव येते तर आपण चौकशीच्या बाबतीत काय सांगाल? कारण बरेचसे सोशल मीडियावर देखील ही चर्चा होती आणि आपल्या ड्रायव्हरचा देखील त्यामध्ये हात आहे असं म्हटलं जात, तर काय ड्रायव्हरचा हात एका पाय हे मला माहीत नाही। तो अर्जुन हा माझा 10 ते 12 वर्षापासून नक्की ड्रायव्हर होता, त्याबद्दल दुमत नाही, मी कुठं खोटंही लपवत नाही। पण एक सांगतो का ते कुठेही माझा त्या प्रकरणाशी संबंध नाही। मी त्याआधी सांगितलं कोणतीही माझी चौकशी करा, चौकशीला मी सामोरं जायला तयार आहे आणि तेव्हा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल आणि सत्य समोर येऊन जाईल। आणि आज तसं एका वर्तमानपत्रांनी पण लिहिलं, पोलिसांनी माझ्या ड्रायव्हरची जी चौकशी केली आणि त्या चौकशीत काही तथ्य आढळलं नाही अशा प्रकारे लोकमतमध्ये आलेलं आहे। कुठल्याही प्रकारचा हात नाही हे त्यांनी स्पष्ट सांगितलं, कोणत्याही पद्धतीची चौकशी झाली तरी मी चौकशीला सामोरे जायला तयार आहे। जे ड्रग्स प्रकरण होतं ललित पाटीलचं याचा अर्थ त्यांनी खुलासाही देखील केलेला आहे पेपर मीडियासमोर। आणि जे आकाश रोहिते बसलेले आहेत ते भूषण पाटील म्हणून त्यांचा जो उल्लेख यामध्ये आलेला होता, काय सांगाल याविषयी भाऊ? नाही त्याचं तर बघितलं आपण, अत्यंत गरीब घराण्यातला आहे तो आणि हे फोटो बघितल्यानंतर आज सकाळपासून त्याला सुद्धा फोन येतो, त्याचं घरात सुद्धा त्याच्या म्हणजे आई वडील म्हणजे वडिलांना सुद्धा अटॅक आलेला आहे। त्याच्या वडील म्हणजे त्याला जर बघितलं तर घरातून हाकलून देतील। आता जिथे काम करतो तिथं सुद्धा अशीच परिस्थिती। असे आपल्याबरोबर आता होते माजी महापौर विनायकजी पांडे, मी किशोर बेलसरे, कॅमेरामन इसाक कुरेशी सर।